नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र वांगर हवामान अभ्यासक सध्या महाराष्ट्रातील हवामान संदर्भामध्ये अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो आहोत की जवळपास गुजरात आणि राजस्थानपर्यंत पावसाचं वातावरण पोहोचलं असून उत्तर महाराष्ट्रातसुद्धा जोरदार पावसाचं वातावरण रात्री आहे त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचं वातावरण रात्री होतं आणि आजही राहणार आहे समोरील मॉडेलमध्ये बघतो आहोत की खास करून पश्चिम विदर्भामध्ये अमरावती अकोला बुलढाणा जळगाव धुळे नंदुरबार नाशिक अहमदनगर छत्रपती संभाजीनगर पुणे या परिसरात रात्री जोरदार पाऊस झालेला आहे जवळपास याचा प्रभाव हिंगोली आणि वासिम या ठिकाणीसुद्धा होता जी एफ एस मॉडेलनुसार आज महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी खूप मोठा पाऊस पडणार आहे आपण बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये सोलापूर सांगली कोल्हापूर पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार याच जिल्ह्यात या पावसाचा प्रभाव राहणार आहे मराठवाड्यातही बऱ्याच जिल्ह्यांमध्ये पाऊस होईल या पावसाचा प्रभाव उत्तर महाराष्ट्रामध्ये आठ तारखेलाही राहणार आहे मराठवाड्यातही राहणार आहे पूर्व विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातला जोर थोडा कमी होईल पावसाचा जोर नऊ तारखेला कमी होणार आहे मराठवाड्याच्या पट्ट्यामध्ये पावसाचा जोर नऊ तारखेलाही राहणार आहे दहा तारखेला पुन्हा पावसाचा जोर वाढतो आहे अगदी बारा तारखेपर्यंत हा पावसाचा जोर कायम राहणार आहे तेरा तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यातून पावसाचा जोर हळूहळू कमी होण्यास सुरुवात होईल आपण बघतो पावसाचा जोर हा तेरा तारखेलाही असणार आहे चौदा तारखेलाही महाराष्ट्रात पाऊस पडणार आहे पंधरा तारखेला मात्र पावसाची माघार सुरू होईल सोळा तारखेलाही महाराष्ट्रातून आणि संपूर्ण भारतातून जवळपास पंधरा राज्यातून मान्सून माघार घेईल असा अंदाज आहे महाराष्ट्रातूनसुद्धा उत्तर महाराष्ट्रातून मान्सूनची माघारा सोळा तारखेला सुरू होईल स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार आपण बघितलं तर उत्तर महाराष्ट्रात आज पावसात जोर राहील मध्य महाराष्ट्र पश्चिम विदर्भ या ठिकाणी पावसात जोर आज आहे दहा तारखेलाही तो पावसात जोर या मॉडेलनुसार आहे अकरा तारखेलाही संपूर्ण महाराष्ट्रात पावसात जोर आहे बारा तारखेला थोडा पावसात जोर कमी होईल तेरालाही पावसात जोर थोडा कमी होईल आणि हळूहळू चौदा तारखेपासून पावसात जोर कमी होत होत सोळा तारखेपासून महाराष्ट्रातील पावसात जोर कमी होणार आहे आपण यामुळेनुसार बघतो आहोत की महाराष्ट्रामध्ये खास करून मुंबईसह उत्तर महाराष्ट्रात एक हजार सहा पास्कल हेक्टा पास्कलचा कमी दाब आहे गुजरातवर त्याचा एक हजार पाच हेक्टापासकलने प्रभाव आहे त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात आज पावसात जोर कायम राहील एक चक्राकार स्थितीचं महाराष्ट्रावर येत असल्यामुळे तर मेघगर्जनेसह विजांच्याकडसं वादळी वातावरण महाराष्ट्रात असण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रातून दोन्ही ठिकाणाहून या चक्राकार स्थितीला मदत होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाचं वातावरण महाराष्ट्रात आजही राहणार आहे आपल्या अंदाजानुसार बारा तेरा तारखेपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे त्यानंतर हळूहळू पावसात जोर कमी होईल तो की महाराष्ट्रावर आज कमी दाबाचा प्रभाव असल्यामुळे आणि एक चक्राकार स्थितीचं महाराष्ट्रावर सक्रिय असल्यामुळे खूप मोठ्या पावसाचं वातावरण महाराष्ट्रात ठिकठिकाणी राहणार आहे मेघगर्जेने सविजांच्याकडकडसह जोरदार पावसाचं वातावरण महाराष्ट्रात राहील उत्तर महाराष्ट्रात आणि पश्चिम विदर्भात याचा जोर अधिक राहण्याचा संभव आहे तर आठ तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये पावसाचं वातावरण राहणार आहे थोडा प्रभाव कमी राहील नऊ तारखेला पुन्हा एकदा दुपारनंतर पावसात जोर महाराष्ट्रात वाढेल महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाचं वातावरण जवळपास तेरा तारखेपर्यंत राहील असा आपला अंदाज आहे तेरा तारखेनंतर मात्र या पावसात जोर कमी होणार आहे चौदा पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस असेल चौदा तारखेला महाराष्ट्रात पाऊस वातावरण राहतं आहे पंधरा तारखेलाही महाराष्ट्रात पावसाचं वातावरण राहील असा अंदाज आहे महाराष्ट्रात पावसाचं वातावरण या मॉडेलनुसार सोळा तारखेपर्यंत कायम राहील असा अंदाज आहे एक्सटेंडेड फॉर कॉस्ट या मॉडेलचा आपण अंदाज जर बघितला तर या मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये सात तारखेपासून तेरा तारखेपर्यंत पावसाचं वातावरण कायम राहणार आहे पावसाचा जोर चौदा तारखेपासून वीस तारखेपर्यंत कमी होईल एकवीस ते सत्तावीसच्या दरम्यानही महाराष्ट्रात पाऊस राहणार आहे परंतु तो अत्यंत विरळ स्वरूपात असणार आहे त्यानंतर अठ्ठावीस ते तीन नोव्हेंबरच्या दरम्यान दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात अतिशय हलक्या स्वरूपात ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणजेच आपल्या अंदाजानुसार मान्सूनच्या परतीची प्रक्रिया ही एकवीस तारखेपासून सुरू होईल आणि जवळपास ती अठ्ठावीस तारखेपर्यंत संपलेली असेल तर अठ्ठावीस तारखेला किरकोळ पावसा वातावरण एखाद दुसऱ्या जिल्ह्यात राहील त्यामुळे मान्सूनचा प्रभाव हा ऑक्टोबरमध्येच संपलेला असेल आपण जर महाराष्ट्रातील पावसाची परिस्थिती एक तारखेपासून पाच तारखेपर्यंत बघितली तर आपण समोर बघतो आहोत की गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात पावसाचं प्रमाण फार कमी राहिलं आहे धुळे नाशिक ठाणे रायगड सातारा सा। या जिल्ह्यांमध्ये फारसा पाऊस पडलेला नाही बीड आणि हिंगोली जिल्ह्यात अगे नंदुरबार जिल्ह्यात पाऊसच पड असं हवामान खात्याचं म्हणणं आहे हवामान खात्याकडून असं सांगण्याचा प्रयत्न होतो आहे की महाराष्ट्रामध्ये विशेष पाऊस या कालावधीमध्ये पडलेला नाही परंतु आपण सर्वांनी अनुभवलं आहे की पावसाची सुरुवात गेल्या दोन दिवसापासून झाली आणि जोरदार पाऊस महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पडतो आहे तो पुढेही जवळपास आणखी आठ दिवस पडणार आहे अपना आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा डॉक्टर मच्छिंद्र वांगर ब्लॉग या चॅनललासुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकनुसार फॉलो करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा